नमस्कार, मी मधुरा हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि तज्ज्ञांकडून उपचार पद्धतींविषयी अधिक माहिती जाणून घेत असतो. आज आपण ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी याविषयी जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर संदीप बिबटे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर बिबटे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर संदीप बिबटे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर संदीप बिबटे हे कॅन्सर तज्ज्ञ आहेत. सध्या ते नवी मुंबईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा बजावतात. गेल्या 15 वर्षांपेक्षाही अधिक त्यांचा अनुभव आहे आणि नागपूरमधील मेडिकल कॉलेजमधून त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून ब्रेस्ट ऑन्कोरो सर्जरीचं शिक्षणही घेतलं. इंट्रा ऑपरेटिव्ह रेडिओथेरपीमध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं आहे आणि लवकर निदान झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ब्रेस्ट अल्ट्रासोनोग्राफी अँड डिटेक्शन डायग्नोसिस ही उपचार पद्धती सध्या उपयुक्त ठरत आहे. ब्रेस्ट सर्जरी, ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन, टार्गेटेड इंट्रा ऑपरेटिव्ह रेडिओथेरपी ह्या उपचार पद्धती ब्रेस्ट कॅन्सरसाठी आहेत आणि इंडियन असोसिएशन ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी असोसिएशननं सर्जन ऑफ इंडिया आणि इंडियन ब्रेस्ट ग्रुपमध्ये सध्या ते कार्यरत देखील आहेत, सदस्य देखील आहेत. आणि चला तर आज आपण ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीविषयी जाणून घेऊया डॉक्टर बिबटे यांच्याकडून लगेचच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खरं तर ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तर जाणून घेणारच आहोत, मात्र ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीबद्दल आपल्याला सगळ्यात जास्त अधिक माहिती जाणून घ्यायची आहे तुमच्याकडनं. आज आपण पाहतोय की महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्याची विविध कारणं देखील आता समोर आलेली आहेत संशोधनातनं. मात्र ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल? हो, तर हा प्रत्येक फार महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण बऱ्याच रुग्णांना प्रश्न पडतो की ब्रेस्ट कन्झर्वेशन म्हणजे काय. कारण काही वर्षापूर्वी असं होतं की फक्त ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं की नुसतं मास्टेक्टॉमी म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढायचं. तर ब्रेस्ट कन्झर्व सर्जरी म्हणजे काय, एखाद्या स्त्रीला कुठली गठाण असेल ब्रेस्टमध्ये कॅन्सरची तर फक्त आपण तेवढी गठाण काढायची आणि संपूर्णपणे आपण स्तन वाचवू शकतो. त्याच्यामुळे पेशंटला जगण्याचे जे चान्स आहे ते इक्वल आहे, रिकरन्स चान्सेस पण कमी आहेत आणि एक सेल्फ इस्टीम असतो पेशंटसाठी, एक इमेज असतं, इमेज प्रत्येक आयुष्यावरती कायम असेल, त्याला आपण ब्रेस्ट सर्जरी सर्जरी म्हणतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी नेमकी काय असते, तर आपण ब्रेस्ट वाचवू शकतो. ज्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे त्यांचं ब्रेस्ट वाचवू शकतो. बऱ्याचदा असं होतं की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर महिलांना सगळ्यात मोठा प्रश्न तोच स्वतः होत असतो की आता मला ब्रेस्ट कॅन्सर झालाय तर आता माझं ब्रेस्ट काढलं जाणार का. कारण की पूर्वी आपण बघितलं तर अनेक महिलांमध्ये ह्या सर्जरीज केल्या गेल्या आणि पूर्णपणे ब्रेस्ट काढावं लागलं. तर अशा वेळेस ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी आता एक नव्यानं येऊ घातलेली आहे. ह्या सर्जरी कोणत्या महिला रुग्णांमध्ये लागण्याची शक्यता अधिक असते त्याबद्दल काय सांगाल? हो, तर ज्या कुठल्या स्त्रियांना जर आपण अर्ली ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो, म्हणजे अर्ली म्हणजे कसं की पहिला स्टेज 1 स्टेज 2 मध्ये जेव्हा ती गाठ छोटी असते, म्हणजे छोट्या गाठीसाठी आपल्याला संपूर्ण स्तन काढायची गरज नाहीये, तर अशा व्यक्ती म्हणजे अर्ली ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा आपण स्टेज 1 स्टेज 2 मध्ये जेव्हा ही गाठ फार छोटी असेल, बोराच्या बी एवढी असेल छोटीची किंवा आवळ्यावी गाठ असेल, जेणेकरून आपण तेवढीच गाठ काढता येईल आणि तो आजार तिथेच लिमिटेड असला पाहिजे एकाच ठिकाणी. जर तो 2-3 ठिकाणी असेल तर होणार नाही. त्याच्यामुळे अर्ली ब्रेस्ट कॅन्सर एकाच ठिकाणी लोकलाइज गाठ असेल त्या ठिकाणी आणि जर ट्यूमर छोटा असेल तर आपण ही ब्रेस्ट सर्जरी करू शकतो. आणखी जर काही व्यक्तींमध्ये, काही स्त्रियांमध्ये जर ही गाठ मोठी असेल तर आपण त्या स्त्रियांना आधी आपण त्यांना केमोथेरपी देतो, गाठ छोटी करतो आपण, ती जी साईज म्हणजे लिंबा छोटी करून त्याला बोराच्या एवढी छोटी गाठ करणार आपण ती आणि मग ब्रेस्ट सर्जरी करू शकतो आपण ती. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही फार महत्वाचे मुद्दे सांगितलेत, मात्र ह्यामध्ये आपण बघितलं तर बऱ्याचदा महिलांमध्ये हे ब्रेस्ट कॅन्सर झालाय की नाही याचं निदान होण्यास बऱ्याचदा उशीर होऊ शकतो. काही महिलांना सेल्फ एक्झामिनेशन करणं देखील तितकंच महत्वाचं असतं. साधारणपणे कुठल्या वयामध्ये हे सेल्फ एक्झामिनेशन करणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर काही टेस्टही कराव्यात की जेणेकरून आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झालाय की नाही हे देखील कळू शकतं? करेक्ट. ह्या प्रश्नासाठी बऱ्याच मिथ्स अँड फॅक्ट्स आहेत. कारण काही लोकांना वाटतं की आपण प्रत्येक वर्षी मॅमोग्राफी करायला हवी तर कुठल्या वर्षी एक्झामिन कर, तर बेसिकली आपण जे सेल्फ एक्झामिनेशन आहे हे वयाच्या 20व्यानंतर कधी पण चालू करू शकतो. कारण एक 20-22 पर्यंत एका स्त्रीची डेव्हलपमेंट झाली असते ब्रेस्टची आणि त्यानंतरही आपण दर महिन्याला चेकअप करायला हवं. तर चेकअप कधी करायचं, तर बेसिकली जेव्हा आपले पिरियड संपतात, जसं पहिला दिवस आणि शेवटचा 5वा दिवस, ते पिरियड संपले
आपण ती सहाव्या दिवशीपासून एक्झामिनेशन करू शकतो आणि ते महिन्यात एकदा करायची आहे. तर आपण वयाच्या 20व्या वर्षी चालू केलं तर आपण 20 वर्षामध्ये जर प्रॅक्टिस केली तर आपण आपल्या स्वतःची आपण स्वतः एक्सपर्ट बनूया. म्हणजे एखादी गाठ नवीन आली की नाही आली की ही आधी होती ती गोष्ट आपण स्वतःच्या एक्सपर्टनी करू शकतो. त्याच्यामुळे लवकर केलेलं बरं आहे आपल्याला, कारण आपल्याला काही कालावधी मिळतो प्रॅक्टिस साठी आणि कुठल्या साध्या गाठी असेल आपण त्या इझिली डिटेक्ट करू शकतो. बरोबर आहे, म्हणजे लवकरात लवकर निदान होणं फार आवश्यक असतं कुठलाही कॅन्सर असो. याचं जर लवकरात लवकर निदान झालं तर आपण उत्तम प्रकारे उपचार तर करू शकतो. आणि आता अत्याधुनिक उपचार पद्धतींमुळे ब्रेस्ट कॅन्सर जरी झाला तरी घाबरून जाऊ नका, कारण की आपल्याकडे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी सध्या उपलब्ध आहे आणि ह्या सर्जरीच्या माध्यमातून आपण आपलं ब्रेस्ट वाचवू शकतो. जर कोणत्या महिलेला अशा पद्धतीचे काही सिम्पटम्स जाणवत असतील तर त्याचे लवकरात लवकर निदान करा. त्याचबरोबर सेल्फ एक्झामिनेशन करायला विसरू नका, कारण की सुरुवातीला सेल्फ एक्झामिनेशनच्या माध्यमातून तुम्हाला एक साधारणपणे कल्पना येऊन जाईल की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरची ही लक्षणं दिसत आहेत. तर ताबडतोब आपण योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं देखील महत्वाचं आहे. आज अपोलो हॉस्पिटलमध्ये या सगळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत, अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत. डॉक्टर, साधारणपणे कोणत्या स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी लागू शकते? या आपण आपण जर आता बेसिकली कॅन्सर हा चार स्टेजमध्ये डिवाइड होतो. स्टेज 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3, 4 ह्या क्युरेबल स्टेज आहेत. ठीक आहे, स्टेज 4 क्युरेबल नाही आहे, ती कंट्रोल करता येतो. तर आपल्याला जी सर्जरी आहे ती आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजमध्ये, तिसऱ्या, तिन्ही स्टेजमध्ये आपल्याला सर्जरी लागतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आणि काही काही स्टेज 4 मध्ये जेव्हा गाठ मोठी असते किंवा काही ब्लीडिंग असेल तर काही एखाद्या विशिष्ट रुग्णांमध्ये पण आपण सर्जरी करतो जस्ट सिम्पटम्स अवॉइड करण्याकरता. पण स्टेज 1, 2, 3 या सगळ्यांमध्ये ब्रेस्ट सर्जरी लागू पडतं आपल्याला. बरोबर आहे. आता डॉक्टर, तुम्ही जसं सांगितलं तसं की स्टेजेस असतात ह्या कॅन्सरचे आणि प्रत्येक कॅन्सरमध्ये स्टेजेस असतात. जर सुरुवातीच्या आपण स्टेजमध्ये आपण आलो तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि ह्या सगळ्यावरती तर खरं तर ब्रेस्ट कॅन्सरवरती चांगल्या उपचार पद्धती आहेत आणि ह्या उपचार पद्धती कशा काय आहेत त्याबद्दलचा आज आपण खरं तर तुमच्याकडनं जाणून घेतो आहे. मात्र डॉक्टर, अपोलो हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्यावरती अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. ह्या आपण जर बघितलं तर ब्रेस्ट सर्जरी, ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन, टार्गेटेड इंट्रा ऑपरेटिव्ह रेडिओथेरपी ह्या उपचार पद्धती आहेत आणि खास करून ब्रेस्ट कॅन्सरसाठी उत्तम प्रकारे उपचार अपोलो हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आणि डॉक्टर संदीप बिबटे हे गेल्या अनेक वर्षांपासून ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः नागपूरमधून ह्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि आज ब्रेस्ट कॅन्सर खरं तर लोक महिलांमध्ये तशी जनजागृती जरी असली तरी देखील महिलांनी ह्या सगळ्याकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आपण ह्या सगळ्याबद्दल अधिक चर्चा करणारच आहोत पण आता एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरवरच्या थेरपी सर्जरीजबद्दल बोलतोय आणि आपण आपल्यासोबत आहेत आता डॉक्टर संदीप बिबटे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, आपण बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी बद्दल आपण बोलत होतो, ही कितपत योग्य सर्जरी आहे त्याबद्दल काय सांगाल? तर ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी ही फार रिसेंट टेक्निक आहे आणि ही फार महत्वाची भाग आहे, कारण आधी जेव्हा छोटा ट्युमर असायचा तरी मॅस्टेक्टॉमी व्हायची आणि आता या ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीमुळे बरेच यंग पेशंटला, ज्या यंग स्त्री आहेत त्यांना, ज्या वर्किंग स्त्री आहेत, स्पेशली ज्या कारपोर्टमध्ये आहेत, ज्या पायलट आहेत, काही मोठ्या ऑफिसमध्ये आहेत, त्यांचं एक सेल्फ इस्टीम जे आहे ते एक मेंटेन राहतं. आणि बऱ्याच ट्रायलमध्ये असं बघितलंय की ज्यांचं आपण ब्रेस्ट सेव्हिंग सर्जरी केली आहे आणि मॅस्टेक्टॉमी केली आहे, तर मॅस्टेक्टॉमीच्या त्या पेशंटमध्ये त्यांना डिप्रेशन, सोशल फॅक्टर हा फार असायचा जो या सर्जरी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे हे फार महत्वाचं आणि उत्तम आहे, जसं एखाद्या नॉर्मल स्थितीचं असतं त्यासारखं. अगदी. आता आपण खरं तर ब्रेस्ट कॅन्सर बद्दल तर बोलतोय, मात्र ब्रेस्ट कॅन्सर मध्ये आज ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी मोठ्या प्रमाणात आता केली जाते. आणि पूर्वी असं होतं, एक काळ असा होता की जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होत होता तेव्हा महिलांमधले स्तन जे होतं ते काढावं लागत होतं, कारण की पूर्णतः बऱ्याचदा ब्रेस्ट कॅन्सर कुठे पर्यंत पोहोचला हे लक्षात यायचं नाही आणि त्यामुळेच कदाचित ही सर्जरी करावी लागायची. आणि आता ह्या सर्जरीमध्ये ऍडव्हान्स सर्जरी उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामध्ये अपोलो
हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अत्याधुनिक पद्धतीने खरं तर ब्रेस्ट कॅन्सरवरती उपचार केले जातात. ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी देखील आता मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये केली जाते. त्यामुळे जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही, कारण की तुमचं ब्रेस्ट वाचू शकतं ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीमध्ये. आणि ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीज आज मोठ्या प्रमाणात केल्याही जात आहेत. अपोलो हॉस्पिटलमध्ये ह्या अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. दरम्यान आपण पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टर, ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीमध्ये आपण ज्या ज्या भागात कॅन्सर पोहोचलेला आहे तो पूर्णपणे काढू शकतो का? आता ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी म्हणजे काय की ते एखाद्या लिमिटेड ठिकाणी आपण जो ट्युमर असतो आपण तेवढा पूर्ण ट्युमर काढतो, ठीक आहे. पण त्याचं ह्या सर्जरीचं एक पाठबळ म्हणजे आपण ज्या पेशंटमध्ये आपण ब्रेस्ट सेव्हिंग सर्जरी करतो त्या प्रत्येक रुग्णांना आपल्याला रेडिएशन घेणं गरजेचं असतं. तर म्हणजे काय, आता एखाद्या ठिकाणी ट्युमर तेवढा ट्युमर काढला तर बाकी कुठे काही जर आजार असेल तर तो आपल्याला रेडिएशनने कंट्रोल करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ब्रेस्ट सेव्हिंग सर्जरी आणि फॉलोड बाय रेडिएशन हे एक पॅकेजेस आहे प्रकारचा, ठीक आहे. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात तसं की ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी तर फार महत्वाची आहेच, मात्र बऱ्याचदा असं होतं की ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी नंतर कोणकोणत्या काही ट्रीटमेंट्सही घ्याव्या लागतात काही महिलांमध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, तर फार महत्वाचा प्रश्न आहे हा. ब्रेस्ट सेव्हिंग सर्जरी म्हटलं की आपल्याला रेडिएशन येतच येतं, ठीक आहे. तर रेडिएशन म्हणजे काय, तर ज्या उरलेल्या काही भागांमध्ये तो परत नको यायला त्यासाठी आपल्याला आपण ज्याला लाईट म्हणतो काही भाषेमध्ये त्याला रेडिएशन देणे गरजेचं असतं. ही एक ट्रीटमेंट महत्वाची आहे. आणि दुसरी ट्रीटमेंट महत्वाची म्हणजे की किमोथेरपी. आता ही किमोथेरपी त्या सर्जरीवर डिपेंड करत नाही, पण हे डिपेंड करतं त्या पेशंटचा रिपोर्ट काय, की त्या पेशंटचा ट्युमर किती मोठा आहे, तो काखेतल्या गाठीमध्ये गेलेला आहे की नाही, कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे, त्यावरती ते डिपेंड करतं. मग त्यावरती त्यांना किमोथेरपी घ्यायची गरज आहे की त्यांना हॉर्मोन ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे, हे त्या रिपोर्टवर डिपेंड करतं. पण ब्रेस्ट सेव्हिंग सर्जरी म्हणजेच रेडिएशन घेणं पुढे गरजेचं आहे, हे कंपल्सरी आहे. बरोबर. डॉक्टर, आज आपण बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा इतरही कुठले कॅन्सर्स असतील तेव्हा रेडिओथेरपी किंवा आपल्याला विविध थेरपीचा वापर करावा लागतो, रेडिएशन थेरपीचा वापर करावा लागतो, मात्र ह्यामुळे अनेकदा साईड इफेक्ट्स होतात. आता ह्या ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीनंतर काही साईड इफेक्ट्स होतात का? साईड इफेक्ट नाही आहेत, पण ती जर योग्य प्रकारे जर काही पार पडली तर एखादा छोटा ट्युमर असेल त्यासाठी आपण मोठी ब्रेस्ट काढली तर कॉस्मेटिकली मिसमॅच होणे, ठीक आहे. कधी कधी रेडिएशन सेंटर व्यवस्थित नसेल तर तिथे हार्डनेस वाटणे, ज्याला आपण फायब्रोसिस म्हणतो, किंवा स्कार व्यवस्थित नसणे, या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत. त्यासाठी आमचा हाच एक मुद्दा आहे की ज्या पेरिफेरीमध्ये जे सर्जन आहेत किंवा जे सर्जन ट्रेन नाही आहेत त्यांना आम्ही ट्रेन द्यायचं, जेणेकरून ही सर्जरी युनिफॉर्मली सगळीकडे योग्य व्हायला पाहिजे, जेणेकरून आपले काही जे कॉम्प्लिकेशन आहेत का ते सगळे कमी होऊन आपण एका युनिफॉर्म वरती सगळ्यांना रिझल्ट मिळायला पाहिजे, हा आपला एक मेन एम आहे. बरोबर. डॉक्टर, खरं तर ब्रेस्ट कॅन्सर बद्दल आपण बोलतोय आणि आता सध्या हे साधारणपणे प्रमाण किती आहे ब्रेस्ट कॅन्सरचं भारतामध्ये खास करून? तर साधारणतः आपण सर बघायचं आपण दोन भागात डिवाइड करू शकतो, एक तर म्हणजे रुरल इंडिया म्हणतो आणि दुसरा ग्रामीण भाग आणि एक शहरी भाग, ठीक आहे. शहरी भागामध्ये एक जवळपास 10,000 जवळपास 60 लोकांना, ठीक आहे. आणि तोच इन्सिडन्स बघितला तर 50% तो ग्रामीण भागामध्ये कमी आहे, कारण काय लाईफस्टाईल आपण जे म्हणतो ना अर्बनायझेशन, त्यामुळे तर हा एक ऍव्हरेज 50% ग्रामीण भागामध्ये कमी आहे बिकॉज ऑफ लाईफस्टाईल. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं, मात्र ग्रामीण भागामध्ये जर महिलांमध्ये जर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण निर्माण झालं तर साधारणपणे तिथे जनजागृती कशा पद्धतीने केली जाऊ शकते? कारण की बऱ्याचदा असं होतं की आजकाल आपण बघितलं तर सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असते, मात्र ग्रामीण भागामध्ये तितकीशी या कॅन्सरबद्दल तितकी जनजागृती नाही आहे, तर तुम्ही काय आवाहन कराल? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवेअरनेस आपण, आणि सगळ्यात मोठा माध्यम म्हणजे आपला जो हा मीडिया आहे, आपण जे आज जे करतोय हा सगळ्यात मोठा माध्यम आहे. कारण बरेच रुग्ण आमच्याकडे येतात ते की सर आम्ही तुमचा व्हिडिओ आम्ही सीटीव्हीवरती बघितला, तुमची मुलाखत बघितली आणि आम्हाला बरेच अवेअरनेस मिळाला. तर आजकाल या इंटरनेटच्या सोशल मीडिया आणि इंटरनेटमधून आपण जे त्यांना काही अवेअरनेस जर टॉक केले तर बऱ्यापैकी तिथल्या लोकांना आपण जनागृत करू शकतो. न्यूज पेपर मध्ये आपण आर्टिकल देऊ शकतो किंवा आम्ही तिथल्या लोकल नर्सेसना ट्रेनिंग देतो, जेणेकरून त्या प्रत्येक घरी जाऊन त्यांना सेल्फ एक्झामिन त्यांना शिकवतोय आणि डिटेक्ट करू शकतात. तर अशा प्रकारच्या मल्टी टास्किंग आपण जर काही आपण कार्यक्रम कार्यरत केले
आपण बऱ्याच ठिकाणी अर्ली कॅन्सर डिटेक्ट करू शकतो. अगदी अगदी डॉक्टर, खरं तर ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीबद्दल आपण कन्झर्वेशन सर्जरीबद्दल आता चर्चा केली आणि या सर्जरीनंतर पेशंटची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती देखील सुधारते आणि नक्कीच त्याचा फायदा होतो. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही या विषयाबद्दल खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू मदिरा, आणि पुन्हा आपण भेटूया हितगुजमध्ये. थँक्यू, धन्यवाद. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे